नमस्कार, मेगा किचन आर्ट मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण भोपळ्याचे घारगे बनवतोय। त्याच्यासाठी इथे आपण हा अर्धा किलो भोपळा घेतलाय, साल काढून वरची जे जाळीसारखं ते काढून टाकलंय आणि आपण किसून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। आपण तूप घेतलंय, म्हणजे आपला भोपळा जो आहे तो खाली लागायला नको म्हणून त्याच्यामध्ये आता आपण भोपळा घालतोय। छान याला असं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचं। त्याला चांगला छान परतून झाला का मीडियम गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे सगळं। परतून घेतलंय, आता झाकण ठेवून आपण 2-4 मिनटं असंच ठेवूया। झाकण काढूया आपण। बघा छान शिजतोय आपला भोपळा। अजून थोडा वेळ आपण शिजवून घेऊया, त्याला मऊ झाला पाहिजे। मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि गुळ घालायचं आहे। अजून मी 2 मिनटं झाकण ठेवते, असंच चांगला शिजू दे त्याला। त्याच्या अंगाचंच आता पाणी सुटायला लागलंय बघा। अजून 2 मिनटं आपण ठेवून देऊ, झाकण काढून बघूया। भोपळा छान शिजला आहे आपला। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून गुळ घालूया। गुळ हे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त। मीठ घालतोय आपण। मीठ घातलंय, गोडामध्ये थोडंसं मीठ टाकलं का चव छान येते, अजून टेस्टी बनतात पदार्थ। आता आपण ह्याच्यामध्ये गुळ घालूया। गुळ घातल्यानंतर मी 1 चमचा साखर घालणार आहे, त्याची चव खूप छान लागते। थोडीशी साखर टाकली तर 1 चमचा आपण साखर टाकली, जास्त नाही। छान अगदी सगळं गुळ विरघळलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ह्याला असंच शिजून घ्यायचं। बंद करतोय आपला भोपळा। भोपळ्याचा किस गुळ छान अगदी शिजलेलं आहे। आता ते एका भांड्यात काढून घेऊया, थोडं थंड झालं पाहिजे। मग त्याच्यात आपण बाकीचे साहित्य जे आहे आपलं ते मिक्स करणार। हे आता काढून घ्यायचं आहे आपल्याला। मिश्रण गार झालेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया। वेलची पावडर टाकल्यानंतर 1 चमचा मी बारीक रवा घेतलाय। तांदूळाची पिठी आहे मोठे 2 चमचे। पिठी घातली, आता आपण गव्हाचं पीठ घेतोय। हे आता ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला घालायचं आहे आणि पीठ आपण मळायचं आहे। ह्याच्यामध्ये काय आता पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे। जेवढं ह्याच्यामध्ये आपलं पीठ बसेल तेवढं घेऊन आपण पीठ मळायचं आहे। आणि मी जे गुळ घेतलं आहे ते सेंद्रिय गुळ आहे। ह्याचा गोळा आपल्याला जास्त घट्ट नाही करायचा आहे आणि खूप सैलही ठेवायचा नाही आहे। पीठ घालून झालं आहे, मिश्रण आपलं पातळ आहे। अजून घातलं आहे मी अर्धी वाटी। अर्धा किलो भोपळा आहे, त्यानुसार ते पीठ लागणार। म्हणजे मला 2 वाट्या पीठ लागलेलं आहे याच्यामध्ये। 2 वाट्या पीठ माझं त्याच्यामध्ये बरोबर झालं आहे। आता हे आपण चांगलं मळून घेऊया।
थोड़ा सा तेलाचा हात लावून घेऊया। आणि ह्याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला, नंतर घारगे करायला घ्यायचं आहे। झाले आता याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। त्याला 10 मिनिटं झाली होती, आपण गोळे करून घेतलेले आहेत, हव्या त्या आकारात आपण करू शकतो। थोडस तेलाचा हात लावायचा, असे आपण गोळे करून घेतोय सगळे। प्लास्टिकचा पेपर घेतलाय, त्याला थोडासा आपण तेलाचा हात लावलाय, याच्यावर आपल्याला हे ठेवून तुम्ही याच्यावर तीळ लावू शकता, कसकस लावू शकता, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यावर लावू शकता। याच्यावर तीळ घालतोय, तीळ घातल्यानंतर ते असं दाबून घ्यायचे। असे आपण आता सगळे करून घेऊया। आपण सगळ्यांना कसकस लावून घेतली, आपण आता एक एक सोडूया। थोडस असं दाबायचं त्यांना, मग ते फुगणार। बघा मस्त आपले घारगे फुगलेले आहेत, आता पलटून घेऊया। छान फुगले आहेत बघा, मस्त सुंदर अगदी। असे घारगे नक्की करून बघा। मुलं भाजी खायला हे करतात, नको म्हणतात भोपळ्याची भाजी म्हटले का, तर असे जर घारगे करून दिले तर आवडीने खातील। हेही आपला मस्त फुगला आहे बघा, त्यालाही आपण पलटून घेऊया। छान असे मस्त घारगे आपण करून खाऊ शकतो, मुलांना देऊ शकतो। मस्त असे बघा टम्म फुगलेले आहेत घारगे आपले। भोपळ्याचे घारगे तयार आहेत, नक्की करून बघा। आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।